धनाजीराव लोक तुमच्या निर्णयाची वाट बघतायत. शेवटी हा त्यांच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे धनाजीराव. पण एक सांगतो धनाजीराव, आतापर्यंत या लोकांना मी कसं बसं थांबून धरलंय, पण त्यांच्या सहनशक्तीला सुद्धा अंत असतो. जय हो. आता आपल्यापुढे एकच पर्याय आहे, काशीला सून म्हणून घरात घ्यायला हवं. अहो तुम्ही काय बोलता याची कल्पना आहे तुम्हाला? कामिनी प्लीज, आता तरी तुझा हट्ट सोड. या क्षणाला हा एकच पर्याय आहे आपल्या समोर. हो पण कामिनी, राजकारणामध्ये अशी माघार घ्यावी लागते. इतल्या कणाकणात आई फिराई रुजलेली आहे. चालू द्या दिवसभर. या धनाजीरावाला कळलं पाहिजे धर्मसत्तेची काय ताकद असते. शांत व्हा, मी तुमची क्षमा मागतो आणि भिराई आईची आज्ञा आम्ही मोडू शकत नाही. तेव्हा आम्ही असं ठरवलंय की काशीला आम्ही आमची सून म्हणून स्वीकारायला तयार आहोत. धनाजीरावांनी काशीला सून म्हणून स्वीकारण्याचं कबूल केलं याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. तेव्हा गावाला नवीन भाविण तुम्ही शोधावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो धनाजीराव. बाप्पाजींचा विजय असो. बाप्पाजींचा विजय असो. ठीक आहे गावकऱ्यांनो, आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही गावासाठी नवीन भाविण शोधण्याचा प्रयत्न करू. बोला फिराईच्या नावानं. बोला आत्या. फिराईच्या नावानं. जा काशीला आपल्या घरात घेऊन या. हे गावकरी स्वतःला काय समजतात, मूर्ख कुठले? आता यांनी ठरवायचं का की माझ्या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही ते? तो संजय आणि काशी गावात कुठे राहिले तर ह्यांचं काय बिघडत? उगाच तिला माझ्या घरात घेऊन मी माझं घर का विटाळायचं? हे काशी, तुम्ही तू इथंच थांब, मी माप घेऊन येत. नुसतं माप कशाला, आरती सोहळा ना दोघांची. या काशीला मी माझ्या घरात घेतलंय याचा अर्थ ती तिच्या मर्जीप्रमाणे माझ्या घरात वावरेल असं मुळीच नाही बरं का? गोदात्या, हिला मागच्या दरवाज्यानं आत आणा. संजयच्या खोलीत हे दोघेही राहणार नाहीत. आणि तुम्हाला जो काय ग्रहप्रवेश वगैरे साजरा करायचा ना, तो नोकऱ्यांच्या खोलीत करा. एक संधी मिळू दे. गावातलं प्रकरण निवळलं ना, या बळेचा कसा बंदोबस्त करायचा ते मी बघतेच. पण पहिलं उजवं पावलं आटता का? खरेच थांबलात का? चालू दे ना तुमचा स्वागत सोहळा. मगाशी मी बाहेर एवढी बडबड केली, तुम्हाला काय वाटलं माझा वेळ जात नव्हता म्हणून का? तुम्ही चला, किचन मध्ये बरीच कामं पडलेत. थँक्स अ लॉट. काय काय झालं का एवढं खुश व्हायला? कसली बातमी आहे? आपल्या कंपनीला आग लागली होती ना, त्याचा इन्शुरन्स क्लेम पास झालाय. खूप नुकसान झालं होतं. हा क्लेम जर पास झाला नसता खरंच अडचणीत आलो असतो आपण. अगं इंजिनियरचा फोन होता, पुढच्याच महिन्यात कंपनी रिनोव्हेशनचं काम सुरू होत आहे. तुला सांगतो कामिनी, हा भिराई आणि गुरुवाईचा आशीर्वाद तर आहेच, शिवाय काशीचा पायगुणही आहे. आली आली भाग्यलक्ष्मी.